गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज पहिल्यांदा मी मराठी चॅनलवर ब्लॉग करते. ट्रॅव्हल ब्लॉग केलेले, पण ब्लॉग नव्हता केला घरातला. तर आज माझा सकाळीच ब्लॉग रेडी झाला आहे. तर मी विचार केला की मी मराठीचा एक ब्लॉग शूट करते, कारण की त्यासाठी पण टाईम देणं महत्वाचं आहे. तर माझे ऑलमोस्ट सगळे कामं झाले आहेत, फक्त छोटे मोठे जे आपले थोडेसे कामं राहतात ते बाकी आहेत, तर ते करायचे आहेत. तर मी विचार केला मी ते तुमच्यासोबत शेअर करावी मराठीमध्ये. आणि परी झोपलेली आहे, तर मला कपडे फोल्ड करायचे आहेत आणि मला मसाले भरायचे. काल काय झालं, ऍक्च्युली मसाल्याचे जो डब्बा आहे ना माझ्याकडं, तो ना म्हणजे सारखे सारखे त्यामध्ये मसाले खराब होतात. काय माहिती, मला वाटतं त्याचे झाकणं लूज आहेत बहुतेक त्याच्यामुळे. तर मला ते आज मी काल रात्री धुवून ठेवले सगळे, जे म्हणजे थोडे थोडे मसाले ते टाकून दिले आणि डब्बा जो म्हणजे ते सगळे जे छोटे छोटे डब्बे होते ते सगळे धुवून ठेवले. तर मला आता मसाले भरायचे, कपडे फोल्ड करायचे आणि बघूया आजचा दिवस कसा जातो ते. तर बाकी काही नाही आणि काही नाही. आणि ना माझे केस खूप गळायला लागले. मला तुम्ही सगळे लोक विचारत होते की तुझ्या केसांसाठी काय करते, सांग काय करते. पण मी आता कसं काय सांगू, कारण की माझेच केस गळत आहेत, इतकी जास्त गळायला लागले ना. डिलिव्हरी नंतर बोलतात की गळतात म्हणून, पण माझे स्टार्टिंगला नव्हते गळत, पण या गेल्या 15 दिवसापासून इतके गळत आहेत ना, मला असं वाटतं माझे केस अर्धे झालेत, खूप पातळ झाले. तर गळत आहेत. मी आता तुम्हाला काय माझ्या केसांची टिप्स देऊ ना, याची आधी देऊ शकत होती, पण आता ते पण नाही देऊ शकत, कारण माझ्याकडे ते पण नाही आता. तर खूप केस गळायला लागलेत, म्हणजे बापरे, आमच्या पूर्ण घरामध्ये केसच केस भेटतं मला. म्हणून मला बेड 3-3 वेळा साफ करायला लागतो, की परीच्या हातावर नको जायला किंवा चुकून तोंडात नको जायला, की आता पालथी पडते. तर पालथी पडण्यामध्ये कधी असं चादरीवर वगैरे तोंड लावलं तर तिच्या तोंडात नको जायला. म्हणून मी दिवसाने 3-3, 4-4 वेळा बेड साफ करत राहते. खालती पण जिथं केस दिसेल तिथं मी केस गोळा करत बसती होता, एवढे केस गळायला लागले. तर बस बाकी तेच. आणि आता बघूया पुढचा दिवस कसा जातोय. सकाळी आज माझा ब्लॉग शूट झाला ना, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आज मराठीत करायला पाहिजे. आणि मला मराठीला पण तेवढाच टाइम द्यायचा आहे, पण काय ना मराठीला सध्या जास्त व्ह्यूज नाही येते, म्हणून असं होतं की ठीक आहे करता येईल, आरामात करता येईल. त्याचं पुढं 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 ढकललं जाते. बट बघूया देईल तेवढं मराठीला पण टाइम, जसं तुम्ही रिस्पॉन्स द्याल त्या हिशोबाने. तर बस बाकी काही नाही. तर आता पहिली झोपली तोपर्यंत मी पहिले कपडे फोल्ड करते आणि मसाले भरून घेते, नाही तर ते पण राहील. आणि मग त्यानंतर मी तुमच्याशी बोलते. तर चला, तर हे जे मसाले आहेत ना, हे मी इंडियात ना ज्यावेळेस आली होती ना त्यावेळेस मी घेऊन आलेली. तर हा मसाला, ही मिरची पावडर आहे आणि हा मसाला आहे. तर हा मसाला माझ्या आईने बनवला होता घरी आणि आजीने पाठवलेला पण होता एक, पण तो एक संपला. आता हा एवढंसा उरला आहे. आणि मी तुम्हाला एक टिप देते, ज्यावेळेस आपण मसाले वगैरे स्टोअर करून ठेवतो ना, त्यात जर हे हळकुंड दिसतंय की, हा दिसतं, हे हळकुंड टाकलं ना तर मसाले लवकर खराब नाही होत. तर मिरची मसाल्यामध्ये आपण हळकुंड टाकून ठेवले तर मसाले खराब नाही होत. ही टिप माझ्या आजीने मला दिलेली, तर मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही पण करू शकता, जर आपण मसाले स्टोअर करतो ना वर्षाचे, त्यासाठी आपण हे ठेवू शकतो असे हळकुंड टाकून. तर आता मी सर्व मसाले भरून घेते आणि आता एकदम थोडंसं उरलंय, मला वाटतं आता परत कोणी इंडियात नाही ना त्यावेळेस मला मागवायला लागणार आहे मसाले. आणि घरचे मसाले ते घरचे असतात. आता एवढे मसाला कमी झालाय की हळकुंड जास्त झाले. तर ही मिरची पावडर तर माझी पहिली होती, ती संपलेली. तर ही दुसरी मी मागवली आणि तुम्हाला हे दिसत असेल ना, मूग भिजवली मी आज. तर मुगाची काहीतरी उद्या मी बनवणार आहे, तर त्यासाठी मूग भिजवून ठेवली. आणि मोस्ट ऑफ मी ना कडधान्य वगैरे इंडियात होते त्यावेळेस, पण आता ते इथं आहे म्हणून घरीच करते. हे आपलं मूग मटकी जे आपण बनवतो ते स्प्राऊट, पण इंडियात होते त्यावेळेस, पण मी घरीच बनवायची, बाहेर विकत नव्हते आणत मी. मोस्ट ऑफ मला ती सवय होती की घरी बनवते. तर ही जी मिरची पावडर ना, हिला कलर नाही आहे, हिचा कलर बघा तुम्ही किती डल वाटतोय ना. पण ही कलरची नाही, तिखट मिरची आहे आणि कलरवाली दुसरी मिरची आल्याबरोबर. मी कलर जर मला पाहिजे असेल मिरचीला तर ती वापरती, आणि जर तिखट हवं असेल तर हे वापरती. तर हळदी पावडर ना होती माझ्या याच्यामध्ये डब्यात, तर याच्यात मला भरायची आहे धना पावडर. Thank you.
तुझी. मूड नहीं तुझे आज खेळायचं? मॅचिंग मॅचिंग टोपी, मॅचिंग मॅचिंग हातातलं, चांगलं मॅचिंग मॅचिंग ना परीला. ओ आता आमचा मूड नाही, आम्ही आताच झोपेत उठलोय. आम्हाला आता खेळायचे मूड नाही, आम्हाला फक्त उभं राहायचे कड्यावर घेऊन, है ना, कड्यावर घेऊन उभं राहायचे. टिकटॉक करायचे तुला? टिकटॉकचे गाणे ऐकायला आवडतं ना तुला? परीला फक्त गाणे ऐकायला आणि मोबाईल बघायला आवडतो. उच्चड पोटगी ती, है ना, खेळायला नाही आवडत. गंदुडी धंगते ची गंदुडी तू, खरंच गंदुडी तोंडामध्ये हात घालती. एम 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 मान आजी कल चलल कल मान आजी मान नाही ठेवायची. वाव हे बघ माझे गेम आहे चिकलू आ चिकलू ओ मेरी जान ओ मेरी शान ओ मेरी रेची बरी ओ मेरी प्यारी परी. परी ना तू? ए परी मचे कच खेळती तू बघ, दाखव दाखव कच वाजव ती परी. चल बाय बाय कर, बाय बाय. तर गाईज आता वाजले आहेत 4 आणि परी परत झोपली आहे. तुम्ही बघितलं मी परी सोबत थोडीशी मस्ती वगैरे केली, तर माझे थोडं काम झालं नंतर, म्हणजे कपडे घडी झाले, त्यानंतर मसाला वगैरे भरला, त्यानंतर मी थोडं व्हिडिओ वगैरे एडिटिंग केली, मग त्यानंतर परी उठलेली तर तिच्यासोबत थोडा वेळ खेळली, त्यानंतर परत तिला झोपवलं आणि मग विचार केला की व्हिडिओचं एंड करून द्यावं. तर आय होप तुम्हाला माझा आजचा मराठी ब्लॉग पण आवडला असेल. मला माहिती आहे ब्लॉग खूप छोटा झालाय, पण तुमचा जसा चांगला हळूहळू रिस्पॉन्स वाढत जाईल तसा मी ब्लॉग पण मोठा करण्याचा, अजून इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत राहील. आणि बस बाकी काही नाही, तर मला वाटतं या ब्लॉगचा मी इथेच करून द्यायला पाहिजे. आणि आता जेव्हापासून परी झाली आणि माझे केस एवढे गळायला लागले ना, तर मी केस मोकळे सोडतच नाही, मोस्ट ऑफ टाइम माझे केस बांधलेले राहतात. फक्त मी ब्लॉगिंग ज्यावेळेस मी कॅमेरा फेस करते त्यावेळेस फक्त माझे केस मोकळे असतात, नाही तर माझे केस वरती बांधलेलेच असतात, मला चान्सच मिळत नाही. आणि याच्या आधी मी तुम्हाला सांगते, मला केस मोकळे ठेवायचे इतके जास्त हौस आहे ना, म्हणजे मी काय बोलत रात्री झोपताना माझे केस मोकळे असायचे, दिवसभर पण मोकळे असायचे, मी पूर्ण दिवस रात्र केस म्हणजे मी हँडल करू शकायचे, सांभाळता यायचे. काही काही लोकांना कसं जर मोकळे केस असेल तर मान वगैरे दुखते, तर मला असा काही प्रॉब्लेम नव्हता. मी खूप जास्त मोकळे केस ठेवून भटकायची फिरायची, पण जेव्हापासून परी झाली मला केस मोकळे सोडता येत नाही, कंटिन्यू बांधून ठेवायला लागले, त्यामुळे उलट ना त्याला ते आता हे पडायला लागले की म्हणजे गोल 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 राऊंड राऊंड व्हायला लागले, पहिले एकदम स्ट्रेट होते. तर मला खूप हौस आहे, पण आता काय परीला सांभाळणं जास्त इम्पॉर्टंट आहे, ती हातात म्हणजे ती खेचण्याचा प्रयत्न करते तर तिच्या हातात पण लागतात आणि केस इतके गळत आहेत ना की काय सांगू, तर त्याच्यामुळे आता बांधूनच ठेवायला लागतात. तर आता पण मी जस्ट खोलले क्लिप इथेच आहे, तर मला वाटतं परी उठायच्या आत मला ब्लॉग चेंज करून द्यायला पाहिजे. तर आय होप तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग पण आवडला असेल, जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, कारण की मराठी ब्लॉग करणं किंवा मी मराठीमध्ये ब्लॉग करावं ही तुमची सर्वांची इच्छा होती, तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून जेवढे मराठी लोक त्यांना कळेल की माझं एक मराठी चॅनल पण आहे आणि ते लोक पण बघतील म्हणून. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. चला मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.